नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आयटी सोल्यूशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आपण घर बसल्या फक्त 10 मिनिटात पॅन कार्ड हे काढू शकतो, तेही PDF स्वरूपामध्ये। मित्रांनो, त्याची संपूर्ण प्रोसेस व ते कुठे काढायची त्याची A to Z माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ हा काळजीपूर्वक बघा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, ब्राउझरमध्ये आल्यावर E-Filling 2.0 या वेबसाईटवर येऊन वेबसाईटवर आल्यावरती पेजला स्क्रोल करून घ्यायचे व सर्वात शेवटी सीमोर यावरती क्लिक करून घ्यायचे व इन्सर्ट ई पॅन कार्ड या पर्यायावरती क्लिक करायचे। त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक पेज ओपन होते, त्यामध्ये गेट न्यू ई पॅन कार्ड यावरती क्लिक करायचे व इंटरव्यूअर 12-digit आधार नंबर फॉर पॅन अक्नॉलेजमेंट यामध्ये आपला आधार नंबर हा समाविष्ट करून घ्यायचा व आय कन्फर्म दॅट या पर्यायावरती क्लिक करायची आणि कंटिन्यू या पर्यायाला क्लिक करून घ्यायची। त्यानंतर आपल्यासमोर डिक्लेरेशन फॉर्म हा ओपन झालेला आहे, त्याला ओके करून घ्यायचे, त्याची माहिती संपूर्ण वाचून घ्यायची आणि मग डिक्लेरेशनला ओके करायची आणि कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करायची। त्यानंतर आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यावरती OTP हा गेलेला आहे, तो OTP चेक युअर फोन नंबर या पर्यायाखाली इंटर OTP येथे तो OTP इंटर करून घ्यायचा व आय ॲग्री या पर्यायासमोर क्लिक करून कंटिन्यू या पर्यायाला क्लिक करायची। त्यानंतर आपल्या आधारवरील असलेली संपूर्ण माहिती ही आपल्यासमोर आलेली आहे, ती काळजीपूर्वक बघून घ्यायची। संपूर्ण माहिती काळजीपूर्वक बघितल्यानंतर आय ॲग्री यावरती क्लिक करून घ्यायचे व त्यानंतर कंटिन्यू या पर्यायाला क्लिक करायचे। त्यानंतर आपल्याला ईमेल ID हा इंटर करा असा पर्याय दाखवतं। त्यानंतर आपल्यासमोर पॅन कार्ड ॲप्लिकेशन हे हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड असे झालेले आहे व आपल्याला ॲक्नॉलेजमेंट नंबर हा आलेला आहे, तो नंबर कॉपी करून घ्यायचा। त्यानंतर त्याचे स्टेटस चेक करायचे, त्याच्यासाठी चेक स्टेटस या पर्यायावरती क्लिक करून आपला आधार नंबर हा आधार नंबर या पर्यायाखाली इंटर करून घ्यायचा आणि आधार नंबर हा इंटर झाल्यावरती कंटिन्यू या पर्यायाला क्लिक करायची। त्यानंतर आपल्या आधारला लिंक असलेल्या रजिस्टर मोबाईलवरती हा OTP गेलेला आहे, तो OTP इंटर द OTP या पर्यायाखाली इंटर करून घ्यायचा आणि कंटिन्यू या पर्यायाला क्लिक करायची। त्यानंतर आपल्यासमोर करंट स्टेटस ऑफ युअर ई पॅन रिक्वेस्ट यामध्ये अजून पॅन कार्ड हे आपले तयार झालेले नाही आहे, त्यामुळे आपण काही मिनिटांनी पॅन कार्ड स्टेटस चेक करा असे दाखवले जाईल। त्यानंतर आपण काही मिनिटांनी याचे स्टेटस परत चेक करायचे। चला तर बघूया। त्यासाठी चेक स्टेटस डाउनलोड पॅन या पर्यायावरती क्लिक करायचे व आपला आधार नंबर हा आधार नंबर या पर्यायाखाली इंटर करायचा। आधार नंबर हा इंटर झाल्यावरती कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करायचे। त्यानंतर आपल्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP हा गेलेला आहे, तो OTP इंटर द OTP या पर्यायाखाली इंटर करून घ्यायचा आणि कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करायचे। आपले पॅन कार्ड हे PDF स्वरूपात प्राप्त झालेले आहे, त्यासाठी UE पॅन कार्ड यावरती क्लिक करायचे। व डाउनलोड ई पॅन कार्ड या पर्यायावरती क्लिक करून आपले पॅन कार्ड हे डाउनलोड करून घ्यायचे। मित्रांनो, अशा प्रकारे
आपल्याला 10 मिनिटात हे ई पॅन कार्ड प्राप्त झालेले आहे. मित्रांनो, ई पॅन कार्डची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन आपण वेबसाईटवर रिडायरेक्ट होऊ शकता व तेथून आपले ई पॅन कार्ड हे 10 मिनिटात बनवू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.